नमस्कार मित्रांनो, मी राहुल गंगाधर आणि आज आपण पाहणार आहोत लोकोस ॲपमध्ये जे अपडेशन आलेलं आहे, या अपडेशनमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं काम करायचं आहे. आता नुकतंच 2.2.5 हे अपडेट व्हर्जन आलेलं आहे आणि या अपडेट व्हर्जनमध्ये आपल्याला माहिती भरण्यासाठी सुलभता आणि सुस्पष्टता आलेली आहे. या ठिकाणी आता डुप्लिकेट मेंबर होणार नाही याची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर कशा पद्धतीनं माहिती भरायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला ॲप ओपन करायचं आहे आणि जे काही अपडेशन आलेलं आहे ते आपल्याला ॲप अपडेट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी अपडेटचा ऑप्शन आलेला आहे, आपण अपडेटवर क्लिक केलेलं आहे. आपलं ॲप अपडेट झालेलं आहे आणि आता ते इन्स्टॉल होत आहे. ॲप अपडेट झाल्याच्या नंतर पहा, आपल्याला परत एकदा लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी मी मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या ॲपची भाषा इंग्रजीच ठेवायची आहे. नवीन अपडेट ॲप ओपन केल्याच्या नंतर आपल्याला प्रोफाईल सिंक्रोनायझेशनमध्ये जायचं आहे आणि मास्टर डाटा करायचा आहे. मास्टर डाटा सक्सेसफुली डाउनलोड झाल्याच्या नंतर आपल्याला बॅक यायचं आहे. त्यानंतर पहा, आपल्याला समूहाची माहिती भरण्यासाठी उपलब्ध असणार आहे. आपलं ॲप अपडेट झालेलं आहे का नाही या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर 2.2.5 आपलं ॲप अपडेट झालेलं आहे. आता अपडेट झालेल्या ॲपमध्ये पूर्णतः बदल झालेला आहे. यापूर्वी जी आपल्याला स्क्रीन दिसत होती ती स्क्रीन आता या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे. आता या ठिकाणी पहा, आपण एका सदस्याची माहिती भरून पाहणार आहोत. तर सदस्याची माहिती कशी भरायची आहे तर ह्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. आता हा रिजेक्ट झालेला समूह आहे, या समूहाच्या नावावर आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर या मेंबरची माहिती आपण भरणार आहोत. तर यापूर्वी पहा, मेंबर डिटेलमध्ये अशा पद्धतीनं येत नव्हतं, परंतु आता हे पूर्णतः 8 विभागामध्ये विभागल्या गेलेलं आहे. आणि जर आपण इन्शुरन्स येस केलं आणि केडर येस केलं तर परत 2 पार्ट पडणार आहेत आणि त्याची पण माहिती आपल्याला भरावी लागणार आहे. आता पहा, आधार व्हेरिफिकेशन जे आहे, आता जे यापूर्वी समूह ऑनलाईन झालेले आहेत त्या समूहातील सदस्यांची माहिती जर अप्रूव असेल तर नो प्रॉब्लेम, परंतु तो जर समूह पेंडिंग विथ बीके असेल, म्हणजे जर बीके पहिल्यांदाच तो समूह लोकोस ॲपमधून भरत असेल तर त्यांनी हे लक्षपूर्वक करायचं आहे. आता या मेंबरची डिटेल भरत असताना आपल्याला काय करायचं आहे, जर या ठिकाणी अप्रूव असं लिहून आलेलं असलं तरीही या ठिकाणी त्या मेंबरची जन्मतारीख जी आहे ती आपल्याला चेंज करायची आहे. आता ही जन्मतारीख जी आहे ती मी चेंज करणार आहे. त्यानंतर आपल्याला कळेल हा मेंबर परत भरायची गरज आहे का नाही, कारण जर आपण जन्मतारीख चेंज केली तर तोच मेंबर जर दुसऱ्या समूहामध्ये असेल तर डुप्लिकेट मेंबर होणार नाही, यासाठी आपल्याला ही बाब करायची आहे. आता आपण परत ओकेवर क्लिक करणार आहोत. या ठिकाणी पहा, आपण परत केलेलं आहे ओके. आणि या ठिकाणी आता आपल्याला त्या मेंबरचा आधार कार्ड टाकायचा आहे, संपूर्ण डिटेल माहिती भरायची आहे. या अशा पद्धतीनं पाहू शकता, पूर्ण माहिती भरल्याच्या नंतर या ठिकाणी जो हा चेकबॉक्स आहे आणि व्हेरीफाय आधारवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय आधार सक्सेसफुली येणार आहे, आपल्याला ओके करायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्या सदस्याचा फोटो अपलोड करायचा आहे. या ठिकाणी जॉईनिंग डेट येणार आहे समूहाची, ती भरायची आहे. पुढं बाकी आपण दुसऱ्या व्हिडिओंमध्ये काय काय भरायचं आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे.
या ठिकाणी आपल्याला बेसिक डिटेल भरून सेव करायचा आहे, डाटा सेव होणार आहे। त्यानंतर आपलं या ठिकाणी अकाउंट आहे, अकाउंटचं पण त्याच पद्धतीनं करायचं आहे, सविस्तर माहिती भरायची आहे आणि या ठिकाणी पासबुकचा फोटो काढून अपलोड करायचा आहे, पासबुकचं स्टेटस आपल्याला ॲक्टिव ठेवायचं आहे। त्यानंतर पहा, डाटा सक्सेसफुलीचा मॅसेज येणार आहे, आपण नेक्स्ट करून पुढच्या टॅबला जाऊ शकतो। या ठिकाणी त्या मेंबरचा पत्ता भरलेला आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला पत्ता भरायचा आहे आणि सेव डाटावर क्लिक करायचं आहे, नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। आणि या ठिकाणी पहा, मेंबरची KYC डिटेल दिसणार आहे, तर या ठिकाणी KYC डिटेल आहे। या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता आधार अप्रूव झालेलं आहे, या ठिकाणी आपल्याला KYC दिसणार आहे, इथं आपल्याला काहीही करायची गरज नाही। मोर डिटेलमध्ये जायचं आहे, त्या सदस्याचा काय व्यवसाय आहे, तो सदस्य समूहामध्ये कोणत्या पदावर आहे, या ठिकाणी अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, मेंबर आहे का इतर काही आहे, तर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, स्टेटस ॲक्टिव ठेवायचा आहे। आणि या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष असेल, सचिव असेल, तर या ठिकाणी साइन अथॉरिटी आपल्याला ऑन ठेवायची आहे आणि मेंबरला त्याची आवश्यकता नाही। त्यानंतर पहा, या ठिकाणी इज मेंबर अ केडर म्हणून ऑप्शन आहे, जर आपण यस केलं तर पुढचा एक ऑप्शन येणार आहे केडर डिटेलचा, आणि आपण जर नो केलं तर या ठिकाणी केडर डिटेलचा ऑप्शन येणार नाही। या ठिकाणी आपण नो करणार आहोत आणि सेव करणार आहोत। तर अशा पद्धतीनं पहा, ही डिटेल सेव झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो ही संपूर्ण माहिती आपल्याला अशा पद्धतीनं समरीमध्ये दिसणार आहे। आधार आहे, बेसिक डिटेल, बँक डिटेल, बँक डिटेल, ॲड्रेस, KYC, मोर डिटेल, इन्शुरन्स डिटेल आणि केडर डिटेल। जर केडर असेल तर यस करायचं आहे, नसेल तर आपल्याला नो करायचं आहे। या ठिकाणी आपण ते एडिट डिलीट करू शकतो। तर अशा पद्धतीनं आपल्याला हे डिलीट करायचं आहे। त्यानंतर पहा, या सदस्याची माहिती आपण ही पूर्णतः भरलेली आहे। आता आपण एक असा सदस्य ॲड करून पाहणार आहोत की जो यापूर्वीच कुठल्या तरी समूहामध्ये आहे, म्हणजे तुमच्या पण लक्षात येणार आहे की खरंच गडे जर मेंबर डुप्लिकेट असेल तर तो ऑनलाईन होणार नाही, याचा पण डेमो आपण याच ठिकाणी पाहणार आहोत। आता पहा, एक नवीन मेंबर मी ॲड करतो या ठिकाणी आणि लगेच आपल्या लक्षामध्ये येणार आहे की हा सदस्य कुठल्या तरी समूहामध्ये आहे। सदस्याची डिटेल मी भरून घेतो, आधार कार्डचा नंबर वगैरे आपल्याला यूट्यूबवर दाखवता येणार नाही, त्यामुळं मी नंबर या ठिकाणी अगोदर टाकून घेतो आणि नंतर तुम्हाला व्हेरीफाय करून दाखवतो। आपण आधारची माहिती भरलेली आहे, आपण यापूर्वी ज्या पद्धतीनं स्कॅन करत होतो त्या पद्धतीनं पण आपल्याला स्कॅन करता येणार आहे। या ठिकाणी आपल्याला लोकल लँग्वेजमध्ये त्या महिलेचं नाव टाकायचं आहे, या महिलेचं आधार आपण स्कॅन केलेलं आहे किंवा नंबर टाकून तुम्ही व्हेरीफाय करू शकता। त्यानंतर आपल्याला या महिलेचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, त्यानंतर हा मोबाईल नंबर कुणाचा आहे ते पण सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी या चेकबॉक्सवर क्लिक करायला आपल्याला विसरायचं नाही। त्यानंतर व्हेरीफाय आधार हा ऑप्शन येणार आहे, आपल्याला यावर क्लिक करायचं आहे। आधार व्हेरीफाय सक्सेसफुली झालेला आहे, परंतु हा मेंबर ऑलरेडी कुठल्या तरी समूहामध्ये एक्झिस्ट आहे, तो कुठल्या तरी समूहामध्ये आहे याचा मॅसेज या ठिकाणी आलेला आहे। असं जर असेल तर आपल्याला तो शोधायचा आहे, कोणत्या समूहामध्ये तो मेंबर आहे, आणि तो जर मेंबर दुसऱ्या समूहामध्ये असेल तर आपल्याला त्या ठिकाणी माहिती अगोदर चेक करायची आहे, आणि त्याच समूहामध्ये असेल तर आपल्याला त्या ठिकाणी माहिती भरायची आहे,
नसेल तर त्या ठिकाणाहून आपल्याला इनॅक्टिव्ह करावा लागणार आहे, त्या सदस्याला सांगावं लागणार आहे की तुझी नोंद दुसऱ्या समूहामध्ये ऑलरेडी आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक सदस्याचं चेक करायचं आहे, त्याशिवाय आपला समूह लॉक होणार नाही आणि हे पण पुढं जाणार नाही. आधार व्हेरिफिकेशन तर होणार आहे, परंतु मेंबर ऑलरेडी एक्झिस्टचा मेसेज येणार आहे जर तो सदस्य दुसऱ्या कुठल्याही समूहामध्ये असेल तर. आणि त्यानंतर हे त्यानंतर आपलं ॲपचं डिटेल जे आहे ते बेसिक डिटेलवर परत पुढं जाणार नाही. आपण ज्या मेंबरची माहिती भरत आहोत तो मेंबर जर दुसऱ्या समूहामध्ये नाही याची तुम्हाला जर खात्री असेल तर आपल्याला आधार रिव्हेरिफिकेशन करायचं आहे, म्हणजे रिव्हॅलिडेटवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी या छोट्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय आधारवर क्लिक करायचं आहे. आपलं आधार व्हेरीफाय होणार आहे आणि सेव सक्सेसफुली होणार आहे. आपल्याला या ठिकाणी पुढच्या टॅबवर जाता येणार आहे आणि या ठिकाणाहून पुढची माहिती आपल्याला भरायची आहे. ही माहिती कशा पद्धतीनं भरायची आहे याची डिटेल माहिती आपण यापूर्वीच दिलेली आहे. शेवटी पहा, कन्सर्न फॉर्मचा ऑप्शन येणार आहे. या ठिकाणी छोट्या चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. आपल्याला त्यानंतर ॲड अनदर मेंबर म्हणून ऑप्शन येणार आहे. दुसऱ्या मेंबरची माहिती भरायची असेल तर आपल्याला यावर क्लिक करायचं आहे आणि आपली सर्व सदस्यांची माहिती भरणं झाली असेल तर आपल्याला बॅक टू होम करायचं आहे. या ठिकाणी आपण ॲड मेंबरवर क्लिक करून दुसऱ्या सदस्याची माहिती पण भरू शकणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ॲपमध्ये हे अपडेट आलेलं आहे, म्हणजे आता आपल्याला डबल डबल समूहाची माहिती भरायची गरज पडणार नाही, कारण डुप्लिकेट मेंबरची विंडो याच ठिकाणी येणार आहे. अशा पद्धतीनं आलेलं ॲपचं हे अपडेशन आहे. मला खात्री आहे की तुम्हाला माहिती कशा पद्धतीनं भरायची हे समजलेलं असेल. यामध्ये आता मित्रांनो असे काही जास्त बदल नाहीत. या प्लसच्या बटनवर क्लिक करून तुम्ही नवीन सदस्य ॲड करू शकता आणि ॲड झालेल्या सदस्याची माहिती कशा पद्धतीनं भरायची आहे ह्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता या ठिकाणी पहा, इनॅक्टिव्ह ॲक्टिव्हमध्ये पण काही बदल झालेला नाही. आपण या ठिकाणी येऊन मेंबर इनॅक्टिव्ह करू शकणार आहोत. तर अशा पद्धतीनं नवीन आलेलं जे 2.2.5 हे ॲप आहे, या ॲपमध्ये आपल्याला काम करायचं आहे. माहिती नक्कीच आपल्याला आवडली असेल तर माहिती तर इतर आपल्या लोकोस युजर्सना व्हिडिओ शेअर करा आणि अद्यापही आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच एक अपडेट घेऊन. धन्यवाद.